युवराज ये प्रसाद खाइये. युवराज प्रसाद खाणार नाहीत, आम्ही त्यासनी खाऊ देणार नाही. पण क्यू, आपली काय हरकत आहे, प्रसाद आहे ये. हाय आमची हरकत, तुझ्या प्रसादाला भी आणि तुझ्या देवाला भी. लेकिन ये गलत है. मग बरोबर काय आहे ते तू सांग. हम सही है, हमारी दोस्ती सही है. दोस्ती म्हण, घरची बोलनात काही आणि उपऱ्याला झाल्या घाई. अक्षी बरोबर बोलत राज पटल. ओ कलश भाऊ, नाही नका आपलं गोड दामतो. मतलब म्हणजे तू जे दोस्ती दोस्ती करतोयस का नाही, ते तुझ्या बाजून आहे, तुझ्या एकट्याच्या. आणि युवराजांच्या बद्दल बोलशील तर तुझ्यासारखी पाहिलेला 50 पडल्या तिथे. कणोजीराव. धाराव, दादासाहेब काय पवित्रा घेतील काही कळत नाही, पण खूप चिडले. पण मी म्हणतो कवी कलशाने तरी या वादात कशाला पडायचं. युवराजांनी या वादाचा त्रास होत नसल, पर कवी कलश असं वागतायत हे तेसनी पटलं नसल. धारात्य, युवराज एकदा चिडले की ते कोणालाच ऐकणार नाही, आणि आता रागाच्या भरात निर्णय घेतील. आम्हाला त्याचीच भीती वाटते ग. तर वो युवराज असलं तर शांत, पर खवाळलं तर वादळ आणत्यान. आम्ही हे काम करतो, आम्ही बाहेर जातो आणि आमच्या दादासाहेबांची समजूत घालतो. नको, आम्ही बाहेर जातो आणि आमच्या दादासाहेबांना समजावून सांगतो. कुणी भी कुठं भी जायची गरज नाही. अहो बाहेर समती बापे माणसं आहेत, युवराज आहेत, झालंच तर युवराजांचे आबासाहेब आहेत. समधी समजूतदार माणसं आहेत बाहेर, आतील शांत. पण आम्ही म्हणतो आमच्या दादासाहेबांनी त्या कवी कलशांना कशाला काय विचारावं. ते त्यांचं त्यांचं वागतायत ना, मग दादासाहेबांनी सुद्धा आपलं आपलं बघावं. बहिणीसा, आम्हाला नाही वाटत की हे काही चुकीचं बोलले. आणि अशी माणसं गावच्या भल्यासाठी बरी नाहीत. आणि त्यातून कवी कलश दादासाहेबांसोबत गावचे पाहुणे म्हणून आलेत ना, मग त्यांनी कशाला जावं तिकडं. आता कुणाला ठावं होतं, पर युवराजांचा स्वभावच आहे समध्यासनी बरोबर घेऊन चालायचा. तर आता जर कवीराज चुकत असतील तर तेसनी समजवायला नको का. इथे कोण कोणाला समजवणार धारात्या. युवराज कसे आहे ते तुला चांगलंच ठाऊक आहे. एखाद्या गोष्टीत लक्ष द्यायचं म्हटलं तर ते त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जातील, प्रत्येक गोष्टीची शहानिशा करतील. आणि आता हे सगळं एवढं झालंय म्हटल्यावर युवराज त्या गोष्टीचा छडा लावतीलच. म्हणजे काय करतील दादासाहेब, त्या लोकांना जाऊन भेटतील का. माहित नाही, पण कळत नकळतपणे या प्रकरणात अडकतील युवराज असं वाटतंय का आम्हाला. पण तसं व्हायला नको. गेल्या काही दिवसात भरपूर आघात झाले त्यांच्या मनावर, अगदी हळवे झाले. आणि अशा वेळी आता नवं दुखणं लागायला नको. काय एवढं जवळ करताय तुम्ही, नात्याचा ना गोत्याचा. देखी आप वय, ना नात्याचा ना गोत्याचा, ना धडाचा ना बुडाचा. आला कुठन चाललाय कुठ. देखिए आप मर्यादा का उल्लंघन कर रहे हैं, कृपा करके हमें अपमानित मत कीजिए. अपमान? अरे तुझा अपमान होईल कसा, ज्याचा आधी मान असतो त्याचा होतो अपमान. युवराज हमारे मित्र है, यही हमारा सन्मान है. मैतर, अरे तू कुठं, आमचं युवराज कुठं. युवराज येच लई युवराज युवराज करून झालं तुझ. आता बास गणोजी राजे. हा आत्ता बरोबर बोललास बघ, गणोजी राजे. राजे आहोत आम्ही खानदाने, शेकडो वर्षाची परंपरा आहे आमची. तू कोण र, कोणच्या गावचा तू, तुला सांगितलं होतं का नाही. मैत्री बरोबरीच्या लोकांच्यात होत असती. तू आपली जमीन मऊ लागली म्हणून कोपरानं खाणायला लागलास वय. उगा आपलं र ला ट जुळिवलं म्हणून तू कवी होतोस वय. विचारते कोण तुला.
सही कहा आपने, बिल्कुल सही। कौन हूं मैं, भूल गया था मेरी औकात। क्षमा कीजिए युवराज। एकदा नव हा वेळा माफी मागाय लागेल तुला। नाही युवराजांनी खेटायला बघू नकोस, माहिती परमाने राहा की जरा। युवराज क्षमा कीजिए, आम्हाला आमची जागा दिसली, और अनजाने में हमसे कोई भूल हुई हो, कोई गलती हुई हो तो माफ कर दीजिएगा। आणि यापुढे आम्ही निश्चित अंतर ठेवू। अंगाशी हेच पाहिजे होता आमसनी। अरे बाबा पायरीनं राहा की, पायरी कवा सोडायची नाही माणसानं, कळलं का? जी हमेशा स्मरण में रहेगा हमारे। आज्ञा दीजिए युवराज। थांबा कविराज। कविराज। युवराज हमारी और आपके बराबरी नहीं हो सकती। कविराज जी सच कह रहा हूं मैं, आज पासून आम्ही अंतर ठेवून वागू, क्योंकि हम ना राजा है, ना सरदार, ना अमीर, ना उमराव, हम तो एक मामूली कवी है, टला ट जोडणारे। कविराज तुम्ही कोण आहात, तुमचं कुळ काय, तुमचं गोत्र काय आम्ही जाणत नाही। आम्ही जाणतो तो फक्त तुमचा शब्दांशी असणारा लगाव, आम्ही जाणतो ती तुमची काव्य प्रतिभा। आजवर तुम्ही आमचे सहकारी होता, पण आजपासून तुम्ही आमचे मित्र। जी सुदामासारखा राहील मित्र म्हणून। सुदामा म्हणून नाही, तुम्हाला अर्जुन म्हणून राहावं लागेल। प्रसंगी हाती शस्त्र धरावं लागेल। कविराज आपल्या मैत्रीची निशाणी, आमच्या बोटातली ही अंगठी आम्ही तुम्हाला देत आहोत। सांभाळा युवराज, यापुढे तुमचा अपमान होणार नाही, तुम्हाला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही। शंभूराजांचा मित्र म्हणून तुम्हाला सर्वजण ओळखते। यापुढे कविराजांबद्दल शब्द उच्चारला जाईल तो केवळ त्यांच्या सन्मानाचाच। वा युवराज, कविराजांना मोठाच दर्जा दिला तुम्ही। ते गरजेचं होतं मामासाहेब, आणि आम्ही दर्जा दिला तो त्यांना नाही, त्यांच्या ज्ञानाला। कविराज प्रकांड पंडित आहेत, विश्वासू आहेत, आणि महत्वाचं म्हणजे त्यांना आमच्याकडून काहीच नकोय, फक्त स्वराज्याची सेवा करायची आहे, म्हणून त्यांचा दर्जा मित्राचा। युवराज ओ तुम्ही लाख मैत्र म्हणशील त्यास, और लोकांसाठी ते म्हणजे तुमच्या परसदारी बांधलेली गायच आहे। एक लक्षात ठेवावं गणोजीराव, कवी कलश आमच्या सोबत इथं आले आहेत, त्यामुळे त्यांची कुचेष्टा आमची कुचेष्टा असेल, त्यांची बेइज्जत आमची बेइज्जत असेल। युवराज परक्यासनी एवढं बी जवळ करू नका, रक्ताच्या नात्यांचा इसर पडत। आम्हाला कुठल्याही गोष्टीचा विसर पडत नाही, पडणार नाही, ना तुमचा, ना यांचा, ना आमच्या कर्तव्याचा। द्या प्रसाद, द्या। थांबा युवराज। गणोजीराव आमच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द माघारी घेतला जात नाही। तुम्ही एवढं मैत्र मानता यासनी, आम्ही बी आनंद मानू त्यात, अपर लोकांनी पटायचं नाहीये। काय पटणार नाही, तुमचं लाख मैत्र असतील हे, पर लोकांसाठी हे आगोरी पंथाचं आहेत। सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, शाक्तपंथीय म्हणजे शक्तीची उपासना करणारे लोक हे क्रांती घडवणारे लोक आहेत। त्या प्रसाद द्या। युवराज
चंदन संग शीतलता पावे, अग्नि संग दाह, जैसे संगत वैसे गुण पावे, ज्ञानी संगत ज्ञान, ये है ज्ञान विचार। युवराज, आपने मुझ जैसे अति सामान्य व्यक्ति को इतना बड़ा उपहार दिया, मेरा सम्मान बढ़ाया, आमची योग्यता वाढवली। युवराज, हे उपकार मी मरेपर्यंत शिरावर धारण करे। दुपारी याच प्रसादावरून केवढा गजब झाला, केवढं रणकंदन वाजलं। हो ना, आणि आता तुम्ही आम्हाला प्रसाद दिला आणि आम्ही खाल्ला सुद्धा। बघा ना, कसा येसू मनात तिरस्कार आणि शंका असली तर देवाचा प्रसाद सुद्धा नीट खाता येत नाही माणसाला। नका मनावर घेऊ तुम्ही, तरी टोचणी लागतेच मनाला, काय करावं? आपण यात पडावं की न पडावं, तुम्हाला काय वाटत? स्वराज्याचे युवराज म्हणून तुम्हाला अलिप्त राहता येणार नाही, परंतु परंतु आपण यात पडू नये। पडू नये? मग गावकरी आणि शाक्त पंथीयांमधली दरी कोण मिटवणार? तोही प्रश्न आहेच, पण तरीही आम्हाला वाटत की आपण त्यात पडू नये। आणि त्यात दादासाहेबांनी कविराजांना विरोध केलाय, म्हणूनच आम्हाला वाटत या दोघांमध्ये, दोन विचारांमध्ये मिलाफ घडवावा। तुम्हाला वाटत मिलाफ घडेल म्हणून? युवराज, तुम्ही गावकऱ्यांची एवढी समजूत घातली, पण तरीही त्यांना ती गोष्ट पटली नाही। कविराजांना सुद्धा विरोध आहे त्यांचा, म्हणून आम्हाला वाटत की तुम्ही त्यात पडू नये। पण तुम्हीच तर आता म्हणालात ना, स्वराज्याचे युवराज म्हणून आम्हाला अलिप्त राहता येणार नाही। करू, लोकांच्या भावनेचा उद्रेक आम्ही शांत करू। मी हरबा। अर
कलशांच्या घरावर गावकऱ्यांनी हल्ला केलाय. हल्ला केलाय? होय. युवराज, 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 काय झालं? कलशांच्या घरावर हल्ला झालाय. काय? मारहाणबी झालीय. कविराजांना काही इजा? ते काय कळलं नाही. झाला. कविराज, युवराज, कविराज, युवराज, बघा कशी समजा घराची नास धूस केली. अहो किती नुकसान केलं. आपल्या कविराजांचा समजा ग्रंथ फेकून दिल्यात आणि त्यांची शाई बी सांडली. बघ युवराज, आम्हाला ती कळल्यावर आम्ही लगेच आलो, पण आम्ही यायच्या आत ते पळून गेले होते हल्लेखोर. आणि बघा कशी नासधूस केली, सगळीकडे तोडफोड केली त्यांनी. कविराज, तुम्हाला तर काही झालं नाही ना? जी नाही. त्यांनी हात तर उचलला नाही ना तुमच्यावर? ठीक आहे युवराज. किती लोक होते? हत्यारं होती, भाले, तलवारी? पाचशे लोक ते तलवार थी. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. ज्योत्याजी. जी युवराज. आपली माणसं घेऊन चौकी पहाऱ्यांवर जा. कोण लोक आले, कोण गेले त्याची माहिती घ्या. संतोषी. जी. तुम्ही फिरत्या गस्तीच्या लोकांना गाठा. होय. त्यांना या भ्याड हल्लेखोरांचा ठाव ठिकाणा विचारा, शोधा. जी. शोध घ्या, सापडतील. आणि सापडले की असतील तसे आमच्या समोर आणा, मग त्यांचं काय करायचं ते आम्ही पाहतो. शंभूराजांच्या मित्रावर हल्ला तर सोडा, नुसतं पाहिलं तरी काय होतं ना हे कळेल जगाला. निघा. कविराज. जी. हल्लेखोरांचा हेतू फक्त तुम्हाला घाबरवण्याचा होता. लेकिन क्यों? कारण तुम्ही नको आहात, म्हणून हा छुपा हल्ला. युवराज, हम तो डर गए. घाबरू नका, आम्ही आहोत. एक बात हमारी समझ में नहीं आई युवराज, हमसे ऐसी कौन सी गलती हो गई कि. त्याची काळजी तुम्ही करू नका कविराज, आम्ही पाहून घेऊ. फक्त या हल्ल्यानं एक गोष्ट अधोरेखित झाली, आपली मैत्री श्रृंगारपूरला नको आहे. विशेषतः गावकरी नाराज आहे. पण क्यों? त्यावर सविस्तर बोलू जातो. आम्ही गावात फेरफटका मारतो, चौकी पहारे तपासतो, विश्रांती घेतो. युवराज, आप मेरे लिए क्यों तकलीफ उठा रहे हैं? कविराज, मैत्री तकलीफ नसते कधी. रायपर. जी. तू इथंच थांब. जी. कविराजांची काळजी घे आणि लक्ष ठेव. जी. आलोच. निघा. मी आहे आता इथं. निघा. कविराजांची काळजी करू नका. काही गरज लागल्यास कळवा आम्हाला, आम्ही आहोत सर्वजण. धन्यवाद. अयप्पा, युवराज आहेत पण दोस्ती निभावतात. हा लय मोठं मन आहे त्यांचं, गर्व नाही कसला. कुणाला आहे गर्व? गर्व असत तर आज सावताला असत का इतक्या रात्रीच खुशाली विचारायला. कलश. कलश राज, हे काय झालं? व लय लागलं नाही ना? जी नाही. कसं आहे, विचारणं आमचं कर्तव्य आहे. आमच्या गावात आलायस तुम्ही, आपले विचार जुळत नसतील पर माणूस के हायच के. जी. गावकरी जरा बेथरल्यात, पर आता घेऊ नका. आता तुमच्या अंगाला पुण्यांदा हात लावायची कुणाची भिशात नाही. असा काहीतरी गलतानपणा घडेल याचा अंदाज होता आम्हाला. बघू सापडत्या जात्यात कुठे, आम्ही शोधूच. धन्यवाद. तुम्हाला लई भ्या वाटत असेल तर आमची माणसं पाठवू का वस्तीला? जी नाही. आणि एक काम करा, युवराजांपासून जरा तुटकच राहा, लांब राहा. असं आहे तुमची दोस्ती असेल पर गावकऱ्यांनी ते पटलेलं नाही, नतीजा बघितला तुम्ही. काळजी घ्या. येतो.